व्हिडिओमध्ये दाखवलेले पात्र हे फक्त काल्पनिक असून जो सामाजिक जीवनाशी काही एक संबंध नाही. हा व्हिडिओ फक्त मनोरंजनासाठी बनवला आहे आणि विनोदबद्दल जर जागृत असेल तरच हा व्हिडिओ पहा. कुठल्याही समाजाचा अपमान करणे हा आमचा हेतू नाही. धन्यवाद. नवरी बॉय. राजकारण केलं पण असं कधी नाही केलं. इतकं फार एखाद्याचा जीव घेण्यापर्यंत नाही गेलो. आपण जीव वाढला ते चुकीचं वाढलं. मला नव्हतं वाटत पण एवढ्या खालच्या पातळी जायचं. इतक्या खालच्या पातळीच राजकारण नसत रे. कधी ऐक काय कुठे मार मुक्का मारलं दुखतोय जरा. त्यामुळे ना मुक्का मारलंय दुखतो. हे काय नाही म्हणा तुम्हाला पण मुक्का मारला आल्या ना लय दुखतो. आयला पण मला वाटतं ते जरा वयस खाते नेमाय त्याला पोलिसांनी. फाडायला बोल फाडायला असत तर चांगलं कॉन्टॅक्ट लावून त्याचे हलकं सुद्धा नाही खा पाडला. तू बोल लगेच गेट वर जाऊन त्याला जर फोडला तर त्याच्यात आपल्याला फरक काय नाही. म्हणजे त्याने जे केलं ते जर आपण केलं तर त्याचे कार्यकर्ते पण काय नाही. राजकारण काय नाही. आपण त्याला ठेवू. तू जी इच्छा असली ना कोणाला करतो कोणाचा असं ठेव. काय काय नाही 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 पण त्यांनी जे केलं ते जर आपण केलं तर आपल्या कोण नसतं कोणाच्या राजकारणात. कोण नसतं तू तर पण काही नसतं. ऐकत जा तुला काय असतं तू कर. हा म्हण त्याचा उद्या देते. अक्षय भाऊ किरकोळ बदल भांडलं पण तलवार तू बोल डायरेक्ट घ्यायला थोडी मोठ्या घालू होतो आम्ही आधी कसं लागला होता. मी भाऊ अक्षय दादाची एवढी दुकान होते आम्हाला चांगलं होईल. मी भाऊ कडे गेलो यांची काय चुकी नाही. कार्यकर्ते जिकडे खायला भेटेल तिकडे जात असते. आज माझ्याकडे उद्या यांच्याकडे परवा तू आला तुझ्याकडे पळतो. तिथे लाभ काय भेटेल ते आम्ही जातो. कार्यकर्त्यांना काय त्रास एवढ्या पाहिजे जवळ पळतो कशाला पळेल. खायची दारच नाही ते डॉक्टर तू काय पैसे भरणार आहे सोडू काय दिवसानंतर. पण जाऊ दे अक्षय दादा एवढं विजय दादा टॉकत पावलं जो लागला त्याला पण पोलिसांनी गेले धरून त्याला उलट त्याला आपण सोडायला जाऊ. त्यांनी जसं सोडायला नको सोडायला त्याला बाजूला बोलायचं. काय
त्याच्या बाजून जो आज मी बोलतो म्हणजे काय संबंध येतो एवढा आमच्या कार्यकर्त्याचा जीव गेला असता माणसाचा कपिल चेट आणि ते विजू दादा एकत्र होऊन त्यांनी केलं गेम असं नाही पैसे इकडे जाता पद संपत्ती सगळं येईल जाईल पण जीव गेला एखाद्या व्यक्तीचा तो पुन्हा नाही त्याने एवढं छोटस काम नव्हतं एवढं नव्हतं महाराज पाहिजे तू फक्त सांग आताच सांगतो यांना पण ठोकू आपण नाही तुम्ही काय करायची गरज नाही पोलिसांनी बरोबर त्याला नेला काय पोलिस काय नाही पोलिसांनी पोलिसांचं काय नाही आमची चांगली शिक्षा होता ना जेल होत्या नाही तसं नाही गावात गावात कसं शांतता सुव्यवस्था व्यवस्थित राहिली पाहिजे काय तो मला दारू बंद करतो गाजा बंद करतो काय बंद केलं त्यांनी त्यांनी वेगळं काय केलं राजकारण त्यांनी वेगळं राजकारण केलं सगळ्यात तुम्ही तर एवढं करून आज करतो पण त्यांनी माणूस किती प्रेम चुकी झाली आता आमच्या कोणते मित्रांनो 25 वर्ष राजकारण केलं गावचं पण मग त्यावेळेस राजकारण कळलं नाही त्यावेळेस या गोष्टी झाल्या ना त्यावेळेस मला राजकारण कळून चुकलं आता ते जाऊ दे मी डॉक्टरांकडे जाऊन घेतो आणि वाचेन मी काय झालं ते बघून घेतो ते रेच्या ते कावले ते बघून घेतो काय बिल आणि ते बघतो आणि जातो बरोबर ठीक आहे यांना नाही काम करून यार कधी सोडून जाणार शुभम सांग तुझं बस मी बघतो सगळं नाही बसून दे शुभम कधी पण बघा तुम्ही एक मिनिट बोलायचं होत काय जाऊ दे ना खरं बोलू ना Thank you.
अंतिले जासिले एकलाच प्राण्या माझे माझे मनोनी अंतिले जासिले एकलाच प्राण्या माझे माझे मनोनी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी बहीण कुणाचे भाऊ कुणाचे कुणी कुणाचे सखे सोयी रे मेल्यावरती सगळेच राहतील तुटतील धागे प्रेमाचे नाही रे नाही कुणाचे कोणी नान दिसाची तुझी जवानी पुढे नाही टिकणार दोन दिसाची तुझी जवानी पुढे नाही टिकणार वृद्ध काळ हा येता प्राण्या एकटा जासी अंधार नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नमस्कार नमस्कार काय चाललंय मग काय नाही बरं चाललंय बाकी बरं ना शेती पाणी वगैरे पण मला एक कळा ना तुम्ही वाद झाली कोण आलाय मला बर 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 त्या दोघांची एवढी वाद झाली होती माग एवढे तुमच्या मारामाऱ्या झाल्या आज तुम्ही परत एकत्र कसता नेमकं काय चाललंय तुमचं आता झालं घेतलं मिटून घेतलं आपण वाद वाद विवाद करून कोणाचं भलं झालंय कसं आहे आधीच नव्हते करायला ना आता केले आली त्यांच्याकडून चुकी जाऊ दे मरू दे आता परत एकत्र परत करणार तुम्ही जेल मधून सोडून पण आणलं आणलं अक्षय बाबू तुम्ही केस का म्हणून त्याची माग घेतली तुम्ही जेल म्हणून का सोडून अरे आमची एवढी इज्जत गेली आमच्या हनामान झाल्या आमचा भाऊ त्याचा जीव गेला असतो पण त्या हॉस्पिटल असतं पण मी तेच म्हणतोय मग शिक्षा होऊन द्यायची विजय भाऊ तुम्ही का सोडवलं पण आमचा विजय अक्षय भाऊ इतका प्रेमळ आहे त्याने लगेच जेलमध्ये सोडलं तसं नसतं हो माईक हे बघ कसं आहे श्रीकृष्णाने सुदर्शन चक्र घेतलं शिवरायांनी तलवार घेतली हा रामानी हे घेऊन गेले धनुष्यबाण घेऊन गेले पण त्यांनी काय फायदा झाला का नाही झाला ना आपल्याला ना तलवार घ्यायची ना सुदर्शन चक्र घ्यायचं ना काही घ्यायचं आपलं प्रेमाने जेवढं होईल तेवढं करायचं भाऊ त्याच्यात अपमान वगैरे काय नसतं एवढं नाही मानून घ्यायचं काही गोष्टीच आम्हाला पण नाही करा पटलं अरे तुम्हाला कळलं आणि कसं आहे मी जे वाईट केलं त्याचा मला बदला मला काय भोग म्हणतात किंवा काय म्हणतात कर्म त्याचं फळ मला भेटलेलं आहे त्याच्यामुळं उगाच राजकारण करत बसण्यात किंवा ह्याला एक राजकीय वेगळं स्वरूप देण्यात काय मजा नाही ना आपण उद्या त्याला मारणार त्याचं विचारायचं काही होणार त्याचे बायका पोर नवरा बायको कोणी असतील तसा नाही विषय हनामाऱ्या करून भांडणं करून कोणाचं भलं झालंय का आता तुमचा बळी गेला असता काय भाव पडला मी आहे ना जिवंत तुझ्या समोर जिवंत आहे ना तुमच्या समोर मी आता मग गावातले लोक काय म्हणतील आशेने आपल्याला ते बघ लोक बोलायला येते पोसायला नसतात लोक कधी लोक आज लोकांचं कसं असतं जसं विषय बदलतो ना तसे लोकांचे बोलण्याचे विचार बदलत असते यांचं झालं ना जेलमध्ये गेलं किंवा आपल्याकडे हा तुमच्यावरूनच घ्या ना मागच्या तुम्ही मला मारायले होते आता मी बाहेर आलो व्यवस्थित आलो विजू भाऊ जेलमध्ये गेला तुम्ही माझ्याकडून आले लगेच चुकी झाली अक्षय भाऊ आमची तसं लोकांचे विचार बदलत असते लोक नाव ठेवायलाच असते लोकांचा एवढा विचार करून नसतं जमत कधी आयुष्यात राजकारण ठीक आहे चला येऊ का मग शेन जातो उशीर होतोय चला हो विजय भाऊ या विजय भाऊ खरंच राव अक्षय भाऊला मानावं लागल खरंच चांगले आहेत राव तुम्ही एवढं होऊन पण तुम्हाला जेलमधून आज त्यांनी बाहेर काढलं नाही तर काय काय राजकारणी काय करतात बाहेर काढून मारतात त्यांच्या मनात राग आहे का माझ्याबद्दल अजिबात राग गोड बोलून बाहेर काढले तसं आम्ही लय गोड सकाळीच गेलो हॉस्पिटलला सगळं बघून पण खरंच माणूस खरंय चांगला आहे बदल झाला म्हणाय थोडा खरंच बदल झाला म्हणजे मारलेला बदल झाला थोडासा आहे ना त्यांना मारलेलं तुम्हाला त्यांना काहीच वाटना ते उलट चांगलं म्हणजे मी मारलो त्यांना त्यांची शिक्षा कळून आली म्हणजे स्वतःची चूक कळायला लागली म्हणाय थोडक्यात स्वतःची आता मला असं वाटतं तुम्ही पण त्यांना माफ करावं असं मला वाटतं नाही मी माफ कराय त्यांनी आता तुम्ही एवढं मिटून घेतलं पोलीस स्टेशनला आली केस माघारी घेतली मला सोडून आणलं मी माफ केलंय पण भाऊ येडबिडे आहे का तू काय माफी करायची काही भानगड करू नको तू आता कार्यकर्त्याने मारणं तर मारलं प्रेमाच्या खात गेलो माणूस किती नात्याने चौकशी करायला कुठं गेला होता
ते अक्षय भाऊला लागलो होतं आम्ही गेलतो सकाळी कोणी हाणलं तुला हाणलं नाही त्यांचे कार्यकर्ते माझ्या कुठं नाही बघितलं त्यांचे देखत मला ते वाजतोय कोणी मारलं तुला हा ते ओम ओमनी मारलं बार का घुट्टा बरोबर काय झालंय आता आपलं सगळं मिटलंय अक्षय भाऊनी एवढे वार केले त्यांनी मिटून घेतले तुला एक दोन कानसाडीत मारले असले तर मिटून घे तुला लय हाणू वाटले कुठं मारले मारले उलट नाही मिटून घे आता जाऊ दे राग अक्षय भाऊला सांगतो हे बघा तुमचा कार्यकर्ता मारतोय तरी तू काय सुनवत नाही त्याला काय नाही अक्षय भाऊनी मिटून घेतलं एवढे वार झालेले मिटले आता ते विषय घेऊ नको परत इथून पुढे काय झालं सांगतो इथून पुढे झालं ना मग परत बघू आपण आपल्याला अक्षय भाऊच्या घरी जायचं होतं चला घरी असते नाही दुकानात बघू भेटतील का हो भेटतील तिथेच बस बोलायचं होतं दोन शब्द हा चला बोलता येते का बोल बोलतील ना शुभम दरगार घे चला अक्षय ते मिटूनच घेऊ आपलं उगाच वाढवण्यात मजा नाही काही त्याच्या मी पण तेच म्हणतोय काय आता भांडवान करून काही फायदा नाही बरोबर मिटूनच घ्या गावाचा विकास होईल आणि ओम तू पण जरा असं गार खा करू बरं अक्षय भाऊ मुक्कच काय गोष्टीसाठी असतो आम्ही आजी भाऊची आमची चर्चा झाली तिथं की तुम्ही मला सोडवलं एवढं एक मिनिट बडबड ना करू ना काय रे शामड्या मग भांडण नका करू काय असेल तुमचं मिटून घेऊ एवढे मोठे वार झालेले मिटून घेतले तर तुमचं काय रे चुंगड्या हो दोन मिनिटं थांबा ना इथे चर्चा चालली ना दोन मिनिटं आजी भाऊचा आमचा विषय झाला की तुम्ही एवढं मिटून घेतले गावचा विकास करायचा आहे आणि आतापर्यंत जेलमध्ये होतो आता सोडून आणले पण माझी एकच इच्छा आहे हो जर तुम्ही दोन नंबर धंदे जर बंद केले ना मी आता सरपंच पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे मग तुमचं काय म्हणणं आहे यावर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे मांडवून म्हटले तुम्ही दारूचे धंदे बंद करा एवढीच इच्छा आहे तुम्ही सोडवलं आता बाहेरचे धंदे तुम्हाला ठेवायचे असले चालू ठेवा पण गावामधले दारूचे धंदे ना हे तुम्ही बंद करावा अशी इच्छा आहे आमची नाही तुम्ही गावच्या विकासासाठी चांगला निर्णय घेतलेला आहे मी काय धंदे वगैरे बंद करू शकत नाही जो मी तुम्हाला सपोर्ट म्हणून करू शकतो पण धंदे वगैरे हे कंटिन्यू चालू राहणार आपले त्याच्याबद्दल नाही आम्ही तुमच्याकडे नाही या गोष्टीसाठी आलतो मांडवगण मधली दोन नंबरचे धंदे दारूचे म्हणा गांजेचे तुम्ही ही लोकांना परवानगी दिली हे धंदे फक्त तुम्ही बंद करावा अशी माझी पण इच्छा आहे आजी भाऊची इच्छा आहे गावातल्या लोकांची पण इच्छा आहे आता तुम्ही एवढा समाज म्हणजे चांगल्या प्रकारे तुम्ही स्वतः व्यक्तीमधून मला तुम्ही सोडून आणलं चांगला विचार केला पॉझिटिव्ह पोलीस स्टेशनवर केस मिटून घेतली मला सोडून आणलं त्या ठिकाणी मग त्यामुळे मी तुमच्याकडे आलो की तुम्ही फक्त मांडवून म्हणले धंदे बंद करा नाही तर मग मी ना तुम्ही म्हणत असले सरपंच पदाचा राजीनामा देतो नाही नाही विजय भाऊ सरपंच पदाचा राजीनामा वगैरे द्यायची काय गरज नाही वाटलं तर गावातले धंदे वगैरे बंद करून बाहेरचे चालू नव्हते माझे चालू राहिले जिल्हा परिषद 100% जिल्हा परिषदला तुम्हाला अजिबात कुठल्याही प्रकारचा विरोध होणार नाही आम्ही सगळे तुमच्या सोबत राहू आणि तुम्हाला निवडून आणण्याचा प्रयत्न करू मग काय प्रॉब्लेम आहे आम्ही म्हणजे फक्त गाव पातळी विरोध करू नका आपल्याला गावाचा विकास करायचा तुम्ही म्हणत असले तुम्ही सरपंच व्हा मी पुढच्या वेळेस तुम्हाला विरोध करणार नाही तुम्ही धंदे बंद करा त्याच्यामुळे एवढं सगळं चाललं होतं आतापर्यंत नाही बंद करतो मी बंद करायला काय प्रॉब्लेम नाही आपण मिळून गावाचा विकास करू झालं मग आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आली त्या टायमाला वाटवे मागच्या पक्षाचं तिकीट तुम्हाला आहे ना बरोबर आहे ना चालते घ्या तुम्ही ती तिकीट आणि प्रत्येक गावात तुमच्या ओळखी आहेत सगळीकडे दारू धंदे आहेत तुमचे त्यामुळे काही विषयच नाही आपले कॉन्टॅक्ट आहेत थोडेफार त्यामुळे आपण 100% तुम्हाला मदत करू चांगल्या मतदान जास्तीत जास्त मतदान तुम्ही निवडून येतात तुमचा कार्यकर्ता आहे भांडणं भिंडणं करायचं पाहिजे अक्षय भाऊ तुमचा निर्णय अत्यंत चांगला आहे नाही बरोबर कारण गावासाठी करणं बरोबरच आहे ना करावं लागणार ना गावासाठी काही ना काही एकत्र राहिले तरच गावाचा विकास होणार आणि काय होतंय अक्षय शेठ आतापर्यंत आता तुमचा तुमचे माझे भाऊ वाद लावून दिला मोठ्या नेत्यांनी वाद लावून दिला तुकडे फेकून दिले आपण ही त्याला चावत आहे ती त्याला चावत आहे बरोबर ना अक्षय भाऊ तुम्ही भाऊ एकत्र आलो ना बरोबर हे माझ्याशी भांडणार नाही
मी तुमचा भोट्या लई उडे पट्ट्या देऊ आता भांडण आता भांडण वगैरे करू नका नाही राहू दे भांडण वगैरे काही करू नका भुट्टा म्हणतोय तुम्ही काय सांगायला समजून मोठे डोळे बघत नड्यारे हात पिडतोय ते कोणी काय बोललं ते ऐकत नाही रक्त कशाला काढली तू जायचं आज बसायचं माझ्यासारखं जाऊन तू सपोर्ट असलो मी काय मी सपोर्ट मी आज बसलो मला भेटायला कोणी आलं नाही अक्षय भाऊला भेटायला गेला केलं घेऊन तू कार्यकर्त्यांनी काय करायचे भांडण करायची बस शांत खाली बस अक्षय भाऊ मला असं वाटत होत 100-150 झाड लावत आणि ती तुमच्या हस्ते लावायची भाऊ आपल्या गावाला गरज आहे झाडाची तेच ना मग ते म्हणलं कधी मुहूर्त कधी पाहायचं कधी लावायचं चालू ना तू म्हणतात काय प्रॉब्लेम नाही लावून काय प्रॉब्लेम नाही काय अरे विषय काय चाललाय इथं काय चालू विकासाची चर्चा चालू आहे ना काय कार्य फुसफुस करत लावली ना आल्या आल्या हालच काय काम येतो जाऊ दे कोणी सांगता नव्हते भांडण करायचे ना जिरो आमचे जिरो भांडण माणसं का बोलत असले त्याच्या बघून इकडे कुठे झालं इकडे भांडण काय असते ती लग चाललं होतं मग धरून भांडवण म्हणून पोलिसाला म्हणलं का नाही नाही जाऊ दे जाऊ दे जाऊ दे काढून झोले इकडे चाललं कुठं देवाला पाया पडायला देवाच्या इकडे जवळ यायचं काय तुला हा मला पण सोडलं म्हणजे कमी पेट्रोल नाही गाडी परत बंद पडली ढकलो लागलो नाही 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 तू पहिल्या सारखं नाही राहिलं रे लय बाजायला तू कस काय हा तू बाहेर होतो तर कोणी म्हणलं माटना बिटनाचा डबा घेऊन येतात कोणी फिराकलं सुद्धा नाही तिकडं माझ्याकडून कसली मदतीची अपेक्षा करता रे
मतलब सगळे काम घेऊन हिंडा तर ते आठशे भाऊला बी केळं घेऊन भेटाय गेला होता काम अडकलं होतं म्हणून प्रेम खाली गेलो माणुसकी त्याला माणुसकी दाखवली थोडी बरं वार बी झालेले बस जाऊ द्या एवढ्या वेळेस पण परत मतलब पणा नका करू नाही नाही बस हा चल पुढं बसायचं नाही वागत असतो अरे बिजू भाऊ तुम्ही दोघं एकत्र आलो पण मग आलो गेले झाला आता माझ्या नवीन पण झाला बिजू भाऊ एकत्र आले होय ओम काय तुमचे भांडणे करीता नसते काय भांडणं काय होत अरे तुम्हाला माहिती ना लेट वाकेल देऊ अरे सकाळी मी अक्षी भाऊ गेलो भेटतो काय मला कळ ना तू काय म्हणतो जरा स्पष्ट बोल ना अरे मी काय म्हणतोय त्या दिवशी आता भेटायला गेलो तू त्यांच्या कार्यकर्त्याला कोणाला भेटायला गेलता अक्षीला अक्षय भाऊला भेटायला गेला अक्षय भाऊला भेटायला गेलो तू म्हणलं जा प्रेम खात भेटायला बोल दोन शब्द बोला ते बोलणं सोडून ते माझ्या हातून काय लागलंय डायरेक्ट हेच काय करतोय हानीतच काय बर मग काय करायचं आता माझ्या डोक्यात अजून त्याची खोड नाही मोडली त्याची मोडली नाही तुझी इच्छा आहे का त्याला मारायची माझी इच्छा तुला भांडणं करायची मला भांडणं करायची का तुला करायची मग त्या ठिकाणी मी मध्ये येणार नाही कारण मी पोलीस स्टेशनला घाबरतोय बरं मी हँडल करेन बरोबर मग काय करेन तुला करायचे ना मग हान मग त्याला हा तर बोल पण तो अक्षय मध्ये येतो ना अक्षय भाऊ आता बोट शेपूट धरूनच असतो कधी बघा अक्षय भाऊचं का हा कधी एकटं नसतो ते अक्षय अक्षय भाऊ पासून आहे ना कसं बाजूला आणायचं ते मी करतो पण कसं हाणायचं आणि कसं मारायचं ते तुझं तू बघायचं हा भाऊ मी करतो ते बाजूला बोलून घ्यायचं माझ्याकडे आयडिया आहे मग मी घेतो बोलून बरोबर त्याला पोरीचा आवाज काढून लावतो फोन लगेच त्याला अजून फोन नाही बोलले माझा माझ नाही दाखवत बदला घ्यायचंच नाही आश्चर्य वाटतंय मी कोणाचा पण आवाज काढतो तुझा सुद्धा काढून तुला तुझ्या मम्मीचा काढून तुझ्या पप्पाचा काढून तुला फसू शकतोय तू इतक्या हुशार असं वाटत होत आवाज कोणाचा पण काढता येतो माग सांगायचं ना मला एखाद्या वेळेस करत होतं नाही तसली कामं नाही करीत मी आता तुझ्यासाठी करतोय तू अन्याय झालाय म्हणून करतोय बरोबर यायला पाहिजे पण येईल ना आता काय करतो ओमला फोन लावतो आणि ना शुभमच्या तावडीत देतो आता हॅलो हा कोण बोलतय ओळखलं नाही का मला तू ओळखलं कस काय विसरला एवढ्या लवकर आपण कोण बोलतय अरे त्या दिवशी नाही का तू पाहिलं होतं माझ्याकडे मी नंबर मिळवला तुझा कॉल केलाय तुला अगं तू कोणाकडून नंबर मिळवलास मला ओळखलं का तू आधी सांगते नाहीतर ठेव फोन नाही ओळखलं ग जत्रात भेटलो होतो आपण हो त्या ठिकाणी बघ फुगे बिगे विकायला होते आईस्क्रीमच्या गाड्या होत्या मी आईस्क्रीम खात होतो तू माझ्याकडे बघत होती हो त्या ठिकाणी मग त्यामुळं मी पाहिलं होतं ना तुला मग तुझा नंबर घेतलाय मी कोण घेतला ग घेतला मला मिळाला तुला काय करायचंय बोल ना काय करतीस नाही ठेव आता मला काम आहे जरा नाही का भांडे बिंडे असायचं नंतर घातलं भांडे बोल ना तू नाही नाही टाइम नाही मला कपडे धुवायचे भांडे घासायचे असं पण करू बर ऐक ना काम होत तुझ्याकडे बोलला अरे रिचार्ज संपला होता आज रात्री ना माझा नेट पॅक संपणार आहे तेवढा रिचार्ज मार ना काय झालंय माहिती का मला ना सगळ्यात जास्त ऑफर 365 दिवसाची छान आहे ती ऑफर ती टाकायची होती कितीची सांग 365 दिवसांची आहे आणि काय 2-3 हजार रुपये असं चेक कर ना तू माझ्या नंबरला दिसून जाईल तुला हाच नंबर आहे का ग हो हाच नंबर आहे ओके किती कोणता सिम आहे म्हणली काय म्हंटला सिम कार्ड कोणतं आहे अरे तिथं कळत रे फोन पे ला जिओचं सिम कार्ड आहे तो अजून बालिशच आहे का नाही ग सॉरी 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 बरं ठेवू का मग काम आहे मला हॅलो मला भेटायचंय तुला
नाही काम आहे तर माझ्या माग बावलट सारखं आधी रिचार्ज कर मग बघू बाकीच लगेच करतो हेच नंबर आहे ना हो लगेच टाक आणि ऐक ऐक ना हॅलो बोल ना अरे ऐक ना तू एक काम कर ना इकडं स्टावर कडे येते का हा ए मग तुझ्याकडे काम आहे नाही का मग बोल हा आधी रिचार्ज कर आणि नंतर ये ओके लगेच लगेच आलो ओके ओके ठीक ये लवकर मग आय लव्ह यू बावलट बेशरम नालायक ऐक ना मी गेलो जात्राला तिथे भीती एक चौगुणा परी आम्हाला लय आवडली ती बाबू पण तिला काय मी तुम्ही माझ्याकडे बघितलं का मला तिने केला अरे यार मला बोलायचं होत तिच्यासोबत राव म्हणजे मी काय करायचं तू बोलून बोलला असं थोडं दोन शब्द राव मला नाही पटलं बाई का तू आहे मग झालं काय झाला आता तू आहे ना आता मी काय केलं बाबा मी काय केलं मी काय केलं मी तर तुला दोस्त आहे ओमे दोस्त आहे पण तिकड झाला फोन तिचा अरे राव मी नाही केलं काही खरंच मी तुला पाया पडू का मी नाही केलं बोल हॅलो अग मी आलोय ना लवकर मग इथं सगळे बसले अग जवळच आलोय लवकर आलो आलो पक्क कपडे बदलतोय आलो नको असं नको अरे ऐकलं जेवण हॅलो अगं मी आलो ना अगं दोनच मिनिटात आलो पाच मिनिटं नको घेऊ दोनच मिनिटात आलो थांब ए तुम्ही कट केला जावं लागणार आपल्याला अरे अरे बोल चल चल त्याला काटाच काढतो आज लय हिशोब बाकीत माहीत चुकते करतो त्याचा गुन्हा कवा बाबा तू माझा अपमान करतोय मला हाणतोय माझी इज्जतच नाही म्हणून असं दाखवतोय डायरेक्ट हातच काय उघडतोय हे काय करतोय बरोबर प्लॅन केलाय आलाय आलाय आला बंड बस काटाच काढतो नाही तू अरविंद भाऊ पुढे तू विजू भाऊ
राजकारण पण लय आराम पुरे यार मित्रांनो, तर तुम्ही बघितलं असेल माझ्यावर जवळजवळ व्हिडिओ मध्ये वार झाला. त्याच्यानंतर बघा, मला दवाखान्यात ऍडमिट केलं. माझ्याकडे कुणी राजकारणात कुत्रं फिरकलं नाही. माझ्याकडे फक्त तो होम आला होता, तो पण केळं घेऊन. मग त्याचं काहीतरी माझ्याकडे काम होतं म्हणून आला होता. तर तुम्हाला एकच सांगणं आहे, राजकारणात कुणी कोणाचं नसतं. नाही कोणाचे कुणी, तुझे नवे रे कोणी, आणती जाशील एकल प्राण्या, माझे माझे म्हणून. आणि नेत्यासाठी, पुढाऱ्यासाठी, गावात आपल्या मित्रांसोबत, बंधूंसोबत आणि गावातील लोकांसोबत तुम्ही कधीही भांडू नका. सगळ्यांसोबत चांगलं राहा. निवडणुका 4 दिवसाच्या असतात. आपले भांडणं आपल्याला आयुष्यभर आपल्या गावात राहायचं आहे, त्यामुळे भांडणं करू नका. नाही कुणाचे कुणी, तुझे नवे रे कोणी, आणती जाशील एकला रे प्राण्या, माझे माझे म्हणून. तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, विसरू नका बरं का. आणि हो, ती घंटी दाबायला अगदी विसरूच नका. आणि मित्रांनो, आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.